जळून लोकप्रधान मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण मंद्रूप येथील इंद्रानगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी दाखल झालेला आहोत. कारण मागील 2 ते 3 दिवसापासून सतत संततधार अतिवृष्टी होत असल्याने या ठिकाणी आज आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी दाखल झालेलो आहोत. आपण पाहू शकता ह्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आज लोकप्रधानची टीम टिंग ऑपरेशन करण्यासाठी या ठिकाणी दाखल झाले असतं. या ठिकाणी अतिशय दुर्दैवाची परिस्थिती आहे की संपूर्ण शाळेवरील पत्रे हे पूर्ण कुजलेल्या अवस्थेत आहेत. कारण त्या पत्राच्या छिद्रामधूनच पावसाचं पाणी आत आल्याने विद्यार्थी आपला जीव मुठीत धरून, त्याचबरोबर शिक्षकही आपला जीव मुठीत धरून आणि साचलेल्या पाण्यामध्ये अध्यापन करत असल्याचे धक्कादायक घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत. मागील काही दिवसापूर्वीच असेच एक प्रकार या ठिकाणी उघड झालेला आहे की मंद्रूप येथील भीमनगर शाळेचे बांधकाम फक्त 2 महिन्यापूर्वी झालेले, ते सुद्धा बांधकामामधून पाणी अक्षरशः वर्ग खोल्यात उतरल्याचे एक धक्कादायक घटना त्या ठिकाणी सुद्धा घडलेल्या आहेत. त्याचाच आढावा घेण्यासाठी आज या ठिकाणी आलेलो असता इंद्रानगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सुद्धा तेच दुरावस्था आहे. कारण या घटनेकडे सोलापूर जिल्ह्याचे सीओ दिलीप स्वामी साहेब यांनी सुद्धा या ठिकाणी कुठेतरी लक्ष देणं गरजेचं आहे. कारण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शालेय समितीचे अध्यक्ष असेल, त्याचबरोबर संपूर्ण शालेय समितीचे बॉडी असेल, त्याचबरोबर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य असतील, यांनीही सतत पाठपुरावा केला असता या ठिकाणी साफ दुर्लक्ष करत असल्याचे येथील समस्या असल्याचे काही नागरिकांचं म्हणणं आहे. कारण जर भविष्य काळामध्ये एखादं याच्यापेक्षा जर मोठी अतिवृष्टी झाली तर संपूर्ण वर्गामध्ये पाणी साचेल याची कुठेतरी भीती निर्माण होत आहे. याकडे कुठेतरी जिल्हा प्राथमिक शाळा शिक्षण विभाग असेल, त्याचबरोबर ग्रामपंचायत असेल, याने सुद्धा याकडे कुठेतरी लक्ष देणं गरजेचं आहे. भविष्यात एखादी मोठी घटना घडेल असं नाकारता येणार नाही. त्याकरता याकडे ग्रामपंचायत असेल, त्याचबरोबर शिक्षण विभाग असेल, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मी नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज चॅनल, मंद्रूप. तर त्याकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता? जय हिंद. मी अल्ताप शेख, जिल्हा परिषद शाळा इंदिरानगर शालेय समिती सदस्य. आमच्या इंदिरानगरातील 2 शाळेच्या पत्र्याला गळती लागली आहे. आम्ही वारंवार ग्रामपंचायतीला निवेदन देऊन देखील ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करीत आहे. 1-4 दिवसाच्या आत जर करता हे काम न झाल्यास आम्ही इंदिरानगरातील सर्व विद्यार्थ्यांना घेऊन ग्रामपंचायत कार्यालयामध्येहीच शाळा भरू, हे ग्रामपंचायतीला माझं आव्हान आहे. कारण याकडे शिक्षण विभागाने सुद्धा थोडस जिल्हा परिषद शाळेकडे लक्ष देणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? हो, जरूर द्यायला पाहिजे. कारण कसं आहे, आता आपण पाहिलेलं आहे प्रत्येक शाळेच्या ठिकाणी मोठे मोठे पत्राचे छिद्र पडलेले आहेत. त्यात विद्यार्थीही आपला जीव स्वतःचा जीव मोठे धरून या ठिकाणी बसत आहेत आणि शिक्षक हे अध्यापन करत आहेत, तर त्याकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता? नाही, खूप वाईट परिस्थिती आहे ना हे. अचानक जर आता सध्या मंद्रूप मध्ये छोटासा पाऊस चालू आहे, एका पावसामध्ये ही अवस्था आहे. जर करता पुढील काही काळा काही दिवसामध्ये जर करता मोठा पाऊस आल्यावर शाळा पूर्ण पाण्यामध्येच जाणार आहेत. तुम्ही विद्यमान ग्रामपंचायत काय पाठपुरावा केला? मी एकतर मी ग्रामपंचायत सदस्य नाही, माझी मातोश्री आहेत. आम्ही मातोश्रीच्या वतीने वारंवार ग्रामपंचायतीला निवेदन दिलं होतं. आणि आमचे संजय गिरमल कांबळे हे ग्रामपंचायत सदस्य आहेत, यांनी सुद्धा ग्रामपंचायतीला वारंवार निवेदन देऊन देखील ग्रामपंचायत त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. आम्हाला असं वाटतंय की आमच्या इंदिरानगर हा मंद्रूपचा भाग आहे की नाही, आम्हाला हा प्रश्न पडत आहे. कारण इंदिरानगरात विकास कामे हे शून्य झालेत. इंदिरानगराचा जर इंदिरानगरचा इतिहास वगैरे बघितलात तर इंदिरानगरची जे वार्षिक उत्पन्न आहे हा सर्वात जास्त इंदिरानगर कडून ग्रामपंचायतीला जातो, पण ग्रामपंचायत मात्र ह्या इंदिरानगरकडे दुर्लक्ष करत आहे. येणाऱ्या काही काळामध्ये आम्ही जर इंदिरानगरचा विकास न झाल्यास आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्य म्हणा
व नागरिक ग्रामपंचायतीला कुलूप ठोकणार हे मात्र निश्चित. मी संजय किरमल कांबळे इंदिरानगर ग्रामपंचायत सदस्य. आम्ही पाऊस सुरू होण्यापूर्वी ग्रामपंचायतीला निवेदन दिलं होतं शाळेचे पत्रे बदलण्यासाठी. मग त्यांनी ते पत्रे बदलले नाहीत. आता पावसात मुलं शिकत आहेत तिथं, तरीबी त्यांनी दुर्लक्ष करत आहेत. मग 4 दिवसात त्यांनी पत्रे बदलले नाही तर आम्ही ग्रामपंचायतीमध्ये शाळा भरू. आणि इंदिरानगरवरील अनेक कामं आहेत त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. आम्ही वारंवार त्यांना सांगूनबी त्यांनी आमचं काही ऐकलं नाही त्यांनी ग्रामपंचायत सदस्यांचं. मग त्यांनी ह्यापुढे असेच केले तर आम्ही आंदोलन काढू आणि ग्रामपंचायतीला कुलूप घालू.